सुस्वागत. इथे उपस्थित सर्वांचे यशवंत बँक परिवारातर्फे स्वागत. यंदाचे आपले यशवंत महोत्सवाचे 11वे वर्ष. गेली 2 वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपण यशवंत महोत्सव साजरा करू शकलो नाही. सर्व कराडवासीय यशवंत महोत्सवाची अगदी आतुरतेने वाट पाहतात. परंतु 2 वर्षामध्ये या कोविड सिच्युएशनमुळे आपल्याला हा महोत्सव घाटावर घेता आला नाही. त्यामुळे यावर्षी आपण हा महोत्सव डिजिटल पद्धतीने घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि त्याचीच आज सुरुवात होती आहे. तर या यशवंत महोत्सवाची आपल्या 11व्या पर्वाची सुरुवात आपण हनुमान कथेनं करीत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत कराडमधील नामवंत आणि कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते श्री किसनरावजी पाटील काका आणि त्यांच्या सौभाग्यवती आणि आपल्या बँकेचे माननीय अध्यक्ष श्री शेखरजी चरेगावकर साहेब. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. मी बँकेचे माननीय अध्यक्ष श्री शेखरजी चरेगावकर साहेब यांना विनंती करते की ज्येष्ठ सामाजिक कर्ते व आपले मार्गदर्शक श्री किसनरावजी पाटील काका आणि त्यांच्या सुविद्य पत्नी या दोघांचे बँकेच्या वतीने त्यांनी सत्कार करावा. माननीय चरेगावकर साहेब यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. नमस्कार. यशवंत महोत्सवाच्या या 11व्या पर्वामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले कराडमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सहकारामध्ये ज्यांनी अनेक वर्ष आपलं काम केलं ते सन्माननीय आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक किसनरावजी पाटील, त्यांच्या सुयोग्य पत्नी, त्याचबरोबर बँकेचे CEO सौ वैशाली मुकाशी आणि उपस्थित सर्व आपण मान्यवर बंधवाणी भगिनी, यशवंत बँकेच्या माध्यमातून आपण दरवर्षीच केवळ अर्थकारण न करता सामाजिक कारण सुद्धा करत असतो आणि अनेक सामाजिक उपक्रम त्यामध्ये आपण राबवत असतो. गेल्या 2 वर्षापासून आपण ज्या महामारीमध्ये अडकलेलो होतो आताशी कुठेतरी त्याला थोडस रिलीफ आपल्याला मिळतोय, पण या 2 वर्षाच्या काळामध्ये आपण बँकेच्या माध्यमातून अनेक कुटुंब वेगवेगळ्या प्रकारे मदत करू शकतो. हे सगळं करत असताना समाजातील लोकांचा त्याला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो. अगदीच काल परवाची घटना जर सांगायची म्हटलं तर कराड ST आगारातील काही कर्मचारी माझ्याकडे आले आणि म्हणाले, साहेब म्हणाले तुम्हाला साहेब असं की गेली 6 महिन्याहून अधिक काळ आम्हाला तर वेतन मिळत नाही आणि त्यामुळे आमची आर्थिक कुटुंबाना तर झालीच आहे पण कुटुंबामध्ये अन्नधान्याचा साठा सुद्धा पुरेसा नाही. हे ऐकल्यानंतर सुद्धा आपल्याला थोडस मन असं हेलावून येतं आणि मग समाजामधल्या आपल्या सगळ्या लोकांना आपण आव्हान केलं, त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि जवळजवळ 2 दिवसामध्ये 65,000 पर्यंत त्याच्यामध्ये रक्कम जमा झाली. आपण 100 कुटुंबांना रेशन कार्ड व्यतिरिक्त जर लागणारं धान्य या माध्यमातून दिलं. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की यशवंत बँकेच्या माध्यमातून आपण जी ही अर्थकारणावर चळवळ चालू केली आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान हे अतिशय उल्लेखनीय आहे. आपल्या दरवेळी मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आमचाही उत्साह वाढत असतो आणि अशा सगळ्या कामांमध्ये हिरिरीनं आपली सगळी टीम भाग घेत असते. आपण यशवंत महोत्सव हा याच माध्यमातून चालू केला की समाजामध्ये एक संस्कृती रुजवली जावी,
लोकांना योग्य ते संस्कार व्हावे त्यासाठी हरिभक्त पारायण बाबा महाराज सातारकर असतील, अतुल शास्त्री भगरे गुरुजी असतील, अशा अनेक नामवंत मंडळींना आपण आपल्या व्यासपीठावरती आणलं, निमंत्रित केलं आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांचं संगीताच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून आपण समाज प्रबोधनाचं देखील काम केलं. त्यालाच या 2 वर्षामध्ये खंड पडला होता, परंतु आता हे जे डिजिटलायझेशन झालेलं आहे आणि या युगामध्ये यांत्रिकीकरणामध्ये आपल्याला हे शक्य आहे आणि म्हणून ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आपले महाराज यांना की आमच्या हा यशवंत महोत्सव जो चालू असतो दरवर्षी तो जरा खंडित झालेला आहे, तर तुम्ही जरा या वर्षीपासून याला पुन्हा एकदा आपण सुरुवात करायची आहे, त्याला सहकार्य करा. त्यांनी लगेच हो म्हटले आणि काय विषय तुम्ही द्या असं म्हटलं. म्हटल्यानंतर मी त्यांना म्हणालो की आमची हनुमान कथा राहिली, हनुमानाचा संपूर्ण जो कालखंड आहे हा लोकांच्या पुढे प्रवचनाच्या माध्यमातून उद्भव आपल्याकडून व्हावा अशी आमची इच्छा आहे. कारण अरे वा विषय खूप छान आहे, मी तुम्हाला ह्या सगळ्या माध्यमातून अतिशय 6 दिवस श्रवणीय असं तुम्हाला मी प्रवचनाची मालिका देत आहे. आपण या निमित्तानं दररोज 6:30 ते 7 या वेळामध्ये ही आपण मालिका चालू ठेवणार आहोत. तुम्हाला घर बसल्या 6:30 ते 7 वाजता 6:30 ते 7 या अर्धा तासामध्ये हनुमान कथा ऐकता येणार आहे. चारुदत्त आपले आपल्यासमोर प्रवचनाच्या माध्यमातून ही कथा सांगणार आहे. मध्ये आधी संगीताचा सुद्धा त्यामध्ये वापर करण्यात आलेला आहे. थोडक्यात संगीतमय कथा असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि म्हणून हा जो खंडित झालेला यशवंत महोत्सव होता तो या निमित्ताने पुन्हा एकदा आपण सुरू करतोय. बँकेच्या माध्यमातून, प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण ही जी सगळी चळवळ उभी केलेली आहे त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य असावं अशी आपल्या सर्वांना मी विनंती करतो. बँकेमध्ये देखील आपला अतिशय बँकेच्या व्यवस्थापनावरती, कर्मचारी वर्गावरती विश्वास असल्यामुळं बँकेने देखील आपापली जी उद्दिष्ट ठरवली ती सर्व उद्दिष्ट ही बँक पूर्ण करत आहे, याचा देखील मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो. अशा सामाजिक कामांना समाजातून हातभार मिळावा म्हणून आपण त्यांच्या पुढे हात पसरत असतो, मागत असतो की बाबा हे काम उभं करायचं, त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. तर अशा वेळेला हा विषय भावल्यामुळं आपले जे आजचे प्रमुख पाहुणे आहेत म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचा मी खर्च हा माझ्या वतीने मी करेन आणि म्हणून आज आपण हा कार्यक्रम त्यांच्या मार्फत, त्यांच्या सौजन्याने म्हणू आपण आपल्यासमोर दाखवू शकतो आहे. असं सहकार्य यापुढे देखील आपल्या सर्व उपक्रमांना मिळावं अशी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती करतो. या महोत्सवामध्ये रोज आपण सहभागी व्हा आणि त्याचा आनंद घ्या अशी विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद. मतां वरिष्ठं पातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं चरणं प्रपद्ये. श्रीराम 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 श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्रीसरस्वत्यै नमः. श्रीगुरुभ्यो नमः. सर्वदेवेभ्यो नमो नमः. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात् तमहं वन्दे
परमानंद माधव जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारी राम गोकुल संकट हारी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम नव नीरद सम नव नीरद नवनीत प्रिय नवल विनोद विहारी जय जय राम कृष्ण हरि जय जय विमोचक दुर्जन संगम हारी जय जय राम दुर्वासो नुत दुख विमोचक दुर्जन संगम हारी हारी जय जय राम दुर्वासो नुत दुख विमोचक दुर्जन संगम हारी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम शरणागत दीनानाथ चरणी नेहि राम शरणागत दीनानाथ लोचनी सुख झाले हो साजणी झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
ठेवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वरू रखुमा देवी वरू बाप रखुमा देवी वरू तो हा विठ्ठल वर तो हा माधव परमा परमा माधव परमा राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति 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 राघव राजा राम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय कुंडलीक वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ आज या महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या समोर हनुमंतांचं चरित्र सहा भागांमध्ये सादर होणार आहे. खरं सप्ताह सात दिवसाचा असतो, मग सहाच दिवस कार्यक्रम का? तर उत्तर एवढंच, सहा दिवस वर्गपाठ आहे, सातव्या दिवशी गृहपाठ आपला आपण करायचा आहे. आणि एकदा वर्गपाठ गृहपाठ सगळा अभ्यास पूर्ण झाला की मग ते आपल्या जीवनामध्ये प्रतिदिनी आणि प्रतिक्षणी कुठे कुठे कसं कसं आपल्याला ते वापरता येईल, ते ज्ञान आपल्याला आपल्या जीवनामध्ये कसं उतरवता येईल याचं चिंतन आणि त्याची प्रत्यक्ष प्रक्रिया असा विषय मग पुढे आपोआपच जीवनभर आपला चालू राहतो. मारुती रायांचं चरित्र, मारुती रायांचं गुणगान हे आपल्याला या सहा भागात ऐकायचं असल्यामुळे कीर्तनासाठी अभंग सुद्धा मारुती रायांच्याच वर्णनाचा घेतो. जगद्गुरु तुकोबरायांनी मारुती रायांच्या स्तुतीसाठी एक फार गोड अभंग लिहिलाय, त्याच्यावर थोडं चिंतन करूया आणि मग प्रत्यक्ष चरित्र भागाचा आनंद घेऊ. शब्द असे आहेत, शरण 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 हनुमंता 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 शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण 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 हनुमंता शरण हनुमंता तुम्हा आलो राम दूता शरण आलो राम दूता तुम्हा शरण आलो राम दूता शरण शरण
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महारुद्रहनुमान की जय। फार सुंदर अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय अशी प्रार्थना करतायत की शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता। काय आहे? त्या मारुती रायांच्या कडून काहीतरी मिळवायचं आहे, आणि जेव्हा एखाद्याच्या कडून काही मिळवायचं असतं तेव्हा त्याला कोणत्या नावाने हाक मारावी याच एक शास्त्र असतं। त्याच्याकडून काही प्राप्त करायचं असेल तर त्याची अनेक नावं असतात, त्यातलं एखादं नाव त्याचं जास्त आवडतं असतं, त्या आवडत्या नावाने हाक मारली तर तो अधिक प्रसन्न होतो। किती छोटा सूक्ष्म विचार आहे, रोजच्या आयुष्यात सुद्धा आवश्यक आहे। एखाद्याच्याकडून काम करून घ्यायचं असेल तर बाळ्या असं म्हणायचं नाही, साहेब येता का, बसता का, चहा घेता का, गुद्दे देऊ का, गुद्दे म्हणजे हे नवे हो बिस्किट काय ते असेल ते। मारुती रायांची अनेक नाव आहेत। मारुती राय हे तर नाव माहितीच आहे, पण हे कोणावरून आलंय? मरुत देवतेचा आशीर्वाद म्हणून आलंय। आंजनेय असं पण नाव आहे, कोणावरून आलं? अंजनी माता आहे तिच्यावरून आलं। केसरी नंदन असं पण नाव आहे, कुणावरून आलं? केसरी पिता आहे त्याच्यावरून आलं। दुसऱ्याच्या नावाने आपण ओळखले जाणं हे कोणाही माणसाला थोडं कमीपणाचं वाटतं। आपलं स्व कष्टार्जित एखादं नाव पाहिजे,
ह्यांचा काका, ह्यांचा मामा, ह्यांचा वगैरे वगैरे वगैरे, ह्या नात्यापेक्षा माझी स्वतःची वेगळी काही ओळख आहे का नाही? आणि ती ओळख हनुमंत या नावात आहे. कारण जन्माला आल्याबरोबर सूर्याला धरण्यासाठी जे उड्डाण केलं तेव्हा त्या हनुवटीला ते वज्र लागलं, त्याच्यावरून नाव पडलं हनुमंत, हनुवटीला लागलं. म्हणजे हनुमंत हे नाव स्वकष्टार्जित आहे. आता ती विस्ताराने कशी कथा झाली ती सांगणार आहे. आता त्यातला तात्पुरता एक गोषवारा सांगितला. तेव्हा मारुती राजांच्याकडून काहीतरी प्राप्त करून घ्यायचंय म्हटल्यानंतर शरण शरण इथे मारुती राया येत नव्हतो का म्हणता? पण संतांचा अभ्यास किती आहे लक्षात घ्या. उगाच आपलं यमक जुळवता आलं म्हणजे अभंग होतात असं नाही. भक्तिगीत लिहिता येतात. अभंगाच्या निर्मितीसाठी संतांची अनुभूतीच पाहिजे. ते मारुती रायांना अशी प्रार्थना करतायत, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. हे पण स्वकष्टार्जित नाव आहे. आणि काय मला तुमच्याकडनं मिळवायचंय? तर महाराज म्हणतात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दवाव्या सुभटा. मला तुम्ही ज्या भक्तीच्या वाटांनी गेलात त्या कशा वाटा आहेत, त्याच्यात काय अडचणी असतात, काय लाभ असतात, हे सगळे तुम्ही मला समजावून सांगा. त्या वाटा तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्या. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या, मला दाखवा. अरे हे बघ, ही वाट अशी इथून इथे जाणारी आहे, ही बघ ही इथून इथे जाणारी आहे. पोचणार सगळ्या वाटा एकाच ठिकाणी आहेत. तुला ह्यातली कुठली जमणार आहे? पण या सगळ्या वाटा तोच दाखवू शकतो जो या सगळ्या वाटांनी गेलाय, किंवा किमान तो ह्या सगळ्या वाटांचा जाणकार आहे. आम्हाला विचारा बरं. आपल्याला सारसबागेत जायचंय हो का? कसं जाता येईल? रिक्षा आहे का तुमच्याकडे? हो, स्टेशनला घ्या. का? मला स्टेशनवरनं रस्ता माहिती आहे. म्हणजे स्वारगेटला माणूस उतरलेला असताना त्याला अफळे व रिक्षात घेणार, स्टेशनला जाणार आणि स्टेशनवरनं त्याला सारसबाग दाखवायला येणार. म्हणजे तेव्हाच त्याला कळतं की महाराजांना एकूण आपल्या शहराचा भूगोल किती अचूक माहिती आहे. महाराज, स्वारगेटवरनं सारसबागेत जायला स्टेशन कशाला? मला रस्ता स्टेशनवरनं माहिती आहे. अशी जर अपंगता असेल मग तो काय मार्गदर्शन करणार? तुकोबांना खात्री आहे, तुकोबांना पूर्ण विश्वास आहे की याच्या सगळ्या वाटांचं दर्शन मला मारुती राय नक्की घडवतील. कणकाय भक्तीच्या त्या, त्यांनी एक वाट नाही म्हटलं, अनेक वचन वापरलंय वाटा. कारण आपल्या धर्मशास्त्रामध्ये नवविधा भक्ती सांगितली आहे. एकाच प्रकारची भक्ती नाहीये. भक्तियोगामध्ये नऊ प्रकार आहेत. कोणते नऊ प्रकार आहेत? अनेकांना माहिती आहे. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी नवीन काहीतरी माहिती घ्या. ज्यांना माहिती आहे त्यांची एक उजळणी होऊन जाईल. आपल्या गीतेमध्ये काय किंवा भागवत ग्रंथामध्ये काय, कोणत्या नऊ प्रकारांनी भक्ती करतात याचं फार सुंदर वर्णन आलंय. त्या नवविधा भक्तींची नावं अशी: श्रवण कीर्तन विष्णु स्मरण पादसेवन अर्चन वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. कृष्ण भगवान की श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. भगवंताचे गुणानुवाद ऐकणं म्हणजे श्रवण भक्ती. भगवंताचे गुणानुवाद गाणं म्हणजे कीर्तन भक्ती. भगवंताचं अखंड
नामाच्या माध्यमातून स्मरण ठेवणं, ती नामस्मरण भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम. भगवंताने ज्या पायवाटा आखून दिल्या आहेत त्याप्रमाणे उत्तम तऱ्हेनं आपलं कर्तव्य कार्य पूजा या भावनेनं करणं, पादसेवन भक्ती. भगवंत प्रत्यक्ष नाही उपलब्ध झाले तरी जे सद्गुरु असतील त्या सद्गुरूंची सेवा ही सुद्धा पादसेवन भक्ती. त्याचबरोबर अर्चनम, पूजा अर्चा करणं, काही एखादा महोत्सव करणं, काही व्रत करणं हे सुद्धा आवश्यक असतं. माणसं नको ते प्रश्न फार काढतात, परमेश्वर काय माझ्या हृदयातच आहे, कशाला जाऊ त्याला देवळात भेटायला. अरे गाढवा, आता असं म्हटलं तर राग येतो गाढवांना. अरे माणसा, मग तसा विचार करायला गेलं तर तुझी कोण प्रेयसी असेल किंवा कोण प्रियकर असेल तो असतोच ना हृदयात, मग भेटायला का जातोस बागेत? तेव्हा कुठे जाते अक्कल? अरे जेवणाबद्दलच प्रेम माझ्या हृदयातच आहे, ताटापर्यंत जाऊच कशाला, राहतोयस का असा? उगाच आपलं मूर्खासारखे प्रश्न काढायचे आणि मी बुद्धिवान आहे असं छापून आणायचं या असल्या उपद्व्यापामध्ये जाण्यापेक्षा अर्चनम ही सुद्धा एक भक्ती आहे. उत्तम तऱ्हेनं पूजा अर्चा संपन्न केली पाहिजे, कारण पूजा किंवा ती अर्चन भक्ती ही देवासाठी नसून माझं त्याच्याशी तद्रूप ध्यान लागावं यासाठी आहे, ती आपल्यासाठी आहे. तसं अर्चनम पुढची भक्ती आहे वंदनम, म्हणजे नम्र राहणं. त्याच्या पुढची भक्ती आहे दास्यम, म्हणजे मगाशी ते पादसेवनम झालं होतं ना, पादसेवनम मध्ये देवाची सेवा करायची आहे आणि दास्यम मध्ये आपण देवाचं काम करायचं आहे. उदाहरणार्थ आपले वडील जर रोज झाडाला पाणी घालत असतील आणि ते झाडाला पाणी घातल्यामुळे त्यांची कंबर दुखत असेल तर पादसेवन भक्ती म्हणजे पाठ चोळून देणे, पाठीला मलम लावणे, आणि दास्य भक्ती म्हणजे बाबा तुम्ही थांबा मी पाणी घालतो असे म्हणणे. असा दोघातला फरक आहे, ते प्रत्यक्ष कार्याला उभारायचं आहे असं दास्य भक्ती आहे. नंतर सख्य भक्ती आहे, भगवंताशी मैत्र जोडायचं आहे. आणि शेवटची आत्मनिवेदन नावाची भक्ती आहे ज्यामध्ये आपण परमेश्वर स्वरूपच व्हायचं आहे. मग या नऊही प्रकारच्या भक्ती ज्या सांगितल्या या सगळ्या वाटा मारुती राय आम्हाला दाखवतील, त्या वाटावरनं आम्ही चालायचा प्रयत्न केला तर आम्हाला ते त्या मुक्कामापर्यंत पोचवतील, नक्की पोचवतील. का? या नऊही वाटांनी ते गेले आहेत, त्यांना या सगळ्या वाटांचा अनुभव आहे, त्यांनी प्रत्येक वाटेनं जाऊन त्या भगवंताप्रत आपली अवस्था प्राप्त केली आहे. आपण म्हणाल एका आयुष्यात एक भक्ती जमली तरी जीवन कृतार्थ झालं. इथे नऊच्या नऊ प्रकारच्या भक्ती मारुती रायांनी केल्या असं म्हणता आपले बुवा, कुठे हो केल्या, कशा केल्या, हाच विषय आपला उत्तर रंगाचा आहे, हाच विषय आपल्या चरित्राचा आहे. तेव्हा मारुती रायांनी त्यांच्या जीवनात श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम नव्हे शेवटची आत्मनिवेदनम ह्या सुद्धा भक्तीला परिपूर्ण कसं केलं आहे हा विषय उत्तर रंगात ऐकायचा असल्यामुळे पूर्वरंगाचा भंग या ठिकाणी आपण थांबवूया आणि मग उत्तरंगाकडे आता वाटचाल करूया. शब्द आठवून ठेवा, खरं तर या अभंगातल्या प्रत्येक शब्दावर 2 तास चिंतन करता येईल, पण तूर्त आपल्याला त्यांच्या चरित्र भागावरती लक्ष थोडंसं केंद्रित करायचं असल्यामुळे पूर्वरंगाचं चिंतन या ठिकाणी थांबवून उत्तरंगाकडे वाटचाल करतो आहे. अभंगाचे शब्द मात्र पक्के लक्षात ठेवा महाराज. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता.
तुम्हा आलो राम दूता शरण तुम्हा आलो राम दूता शरण तुम्हा आलो राम दूता शरण शरण हनुमंत शरण शरण सर्वांनी थोडा वेळ भजन करूया आणि पुढच्या भागामध्ये मारुती रायांच्या चरित्रामध्ये या नवविधा भक्तींचं प्रगटीकरण कसं झालंय या विषयाचं आपण आनंद घेऊया. सगळ्यांनी थोडा वेळ भजन करायचं. महाराज रघुपती राघव राजा राम पतित पावन सीतारामणा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय महारुद्र हनुमान की जय.